नमस्कार, मी सायली पाटील, केव्ही न्यूज रायगड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी घेऊन आली आहे तुमच्यासाठीची अत्यंत महत्त्वाची बातमी, परंतु त्याआधी रायगडातील विश्वासार्ह आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा केव्ही न्यूज रायगड। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यभरातच भडकं वातावरण निर्माण झालं होतं। नारायण राणे यांनी केलेल्या टीकेमुळे सगळीकडेच शिवसैनिक पेटून उठल्याचं दिसून येतंय। नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेमुळे, चुकीच्या वक्तव्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध व्यक्त केला जातोय। तसेच नाशिक पोलीस ठाणे येथे नारायण राणे यांच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली होती। नाशिक पोलीस ठाण्याच्या आदेशानुसार नाशिक पोलीस नारायण राणे यांना अटक करायला निघाली होती। नुकतंच नाशिक पोलीस यांनी नारायण राणेंना अटकेत घेतलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पक्षपातीय वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात रत्नागिरी सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस निघाले होते। तसेच नारायण राणे यांना अटक करण्यासाठी निघालेल्या नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटकेत घेतलेला आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर प्रथमच कोकणात जनआशीर्वाद यात्रा काढली आहे। या यात्रेत राज्य सरकार विरोधात वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण राज्याचे वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे। जनआशीर्वाद यात्रेच्या चौथ्याच दिवशी महाड येथील पत्रकार परिषदेत बोलत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केलं। देशाच्या स्वातंत्र्याची मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी ही लाजिरवाणी बाब आहे। मी जर त्या ठिकाणी असतो तर कानाखालीच दिली असती, असं वक्तव्य नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलं। या टीकेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत। राणेंच्या या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात राणेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे महाड, नाशिक, पोलादपूर, पुणे अशा अनेक ठिकाणांहून निषेध व्यक्त केला जात आहे। राणेंचं विधान हे गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांना दिले आहेत। मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारताच जनआशीर्वाद यात्रा काढण्याचे आदेश त्यांना पक्षाकडून मिळाले होते। त्याच आदेशानुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या कोकणात आहेत। कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। त्याच बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजपनं राणेंच्या मागे केंद्रीय मंत्रीपदाच्या रूपात ताकद उभी केल्याचंही बोललं जात आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल सगळीकडेच निषेध व्यक्त केला जातोय आणि याच निषेधार्थ मंगळवारी सकाळी महाडमध्ये शिवसैनिकांनी त्यांना गाढवावर बसवून मी गाढव आहे आणि ते मला मान्य असल्याचा नारा दिला। तसेच पोलादपूर तालुक्यातील शिवसैनिकांनी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नारायण राणे यांच्या पुतळ्याचे दहन करीत निषेध नोंदवला। याबाबत जर आधीच माहीत असतं तर पोलादपूर तालुक्यातून भाजपची रथयात्रा जाण्यापूर्वी नारायण राणे यांची प्रेतयात्रा पाठवली असती असं मत पोलादपूर तालुक्यातील शिवसैनिकांनी व्यक्त केलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पक्षपातीय वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात रत्नागिरी सत्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता व त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस निघाले होते। तसेच नारायण राणे यांना अटक करण्यासाठी निघालेल्या नाशिक पोलिसांनी नारायण राणे यांना अटकेत घेतलेला आहे। नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या या चुकीच्या वक्तव्यामुळे त्यांचं आलेलं मंत्रीपद राहणार की जाणार हाच मोठा प्रश्न उभा राहिला आहे। अशाच ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा केव्ही न्यूज रायगड। धन्यवाद।